नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे इतिहास इतिहास एम पी सीला पंधरा मार्काला विचारलं जातं आणि या पंधरापैकी जर तुम्ही अतिशय व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर अगदी नऊ ते अकरापर्यंत मार्क्स सहज मिळू शकता पोलीस पोस्ट पोस्ट भरती रेल्वे भरती यांसारख्या परीक्षेला सात ते आठ मार्काचे वेटेजिंग असणारा हा विषयामध्ये तुम्ही सहज पाच ते सहा मार्क्स मिळू शकतात आज अर्थात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे वाटतं की इतिहास अतिशय किचकट आहे त्याच्यामध्ये सणावळी जास्त आहेत त्या लक्षात ठेवायला अवघड आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मी सांगते त्याप्रमाणे अभ्यास केला तर खात्रीने सांगते की तुम्ही सणावळीसहित इतिहास अतिशय परफेक्ट लक्षात ठेवू शकता जास्त वेळ न घालवता आपण इतिहासाच्या अभ्यासाकडे बोलूया इतिहासाचे तीन कालखंड आहेत प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक लक्षात घ्या अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत पुस्तक वाचलं म्हणजे अभ्यास होतो असं नव्हे तर त्या पुस्तकातील प्रत्येक कंटेंट वाचत असताना त्यातील सर्वाधिक महत्त्वाचं काय आहे कुठल्या पॉईंटला आपण वेटेज दिलं पाहिजे आणि त्यानुसार आपण अभ्यास केला पाहिजे हे समजलं पाहिजे तर तो खरा अभ्यास असतो तर प्राचीन मध्ययुगीन आधुनिक यापैकी आधुनिक कालखंड हा अतिशय महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने आज आपण आधुनिक कालखंडाच्या इतिहासाच्या अभ्यासास सुरुवात करणार आहोत त्यामध्ये प्रथम आपण नव्या व्यापारी मार्गांचा शोध याचा अभ्यास करणार आहोत इतिहासाचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा तुम्ही नव्या व्या व्यापारी मार्गांचा शोध याचा अभ्यास करत असताना खुशकीचा मार्ग मग युरोपीय लोक व्यापार करायचे वगैरे वगैरे या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खुशकीचा मार्ग म्हणजे नक्की काय हेच कळत नाही तर हा खुशकीचा मार्ग म्हणजे नक्की काय हे पाहायच्या आधी आपण थोडीशी एक बेसिक माहिती बघूया जसं ही आपली पृथ्वी आहे ही पृथ्वी आहे या ह्याच्यामध्ये म्हणजे हे जग आहे आणि या जगामध्ये एकूण किती सात खंड आहेत मग या सात खंडांची निर्मिती कशी झाली तर हे जे पूर्ण एक होतं खंड त्याला पॅनजे असं बोलायचे या पूर्ण खंडाचे तुकडे झाले कशामुळे तर टेथिस नावाचा जो प्राचीन समुद्र होता त्या समुद्राच्या भू अंतर्गत हालचालींमुळे या पॅनजेयाचे तुकडे झाले आणि सात खंडांची निर्मिती झाली मग हे सात खंड नेमके आहेत कुठे अर्थात मी जशीच्या तशी आकृती काढणार नाही परंतु नेमकं स्थान खंडांचं समजावं आणि आपल्याला ते त्या गोष्टी सर्व परफेक्ट लक्षात राहाव्यात यासाठी तुम्हाला खंडांचं स्थान दाखवते जसं इथं आहे आशिया खंड इथं आहे छोटा त्याच्यापेक्षा युरोप खंड त्याच्या इथं आफ्रिका खंड आहे इकडं ऑस्ट्रेलिया खंड आहे ऑस्ट्रेलिया खंड आहे इकडं उत्तर अमेरिका त्याच्या खाली दक्षिण अमेरिका आणि इकडं अंटार्क्टिका असे सात खंड आहेत या खंडांच्या दरम्यान इथे अटलांटिक महासागर आहे आणि इथे पॅसिफिक महासागर आहे आपलं भारत भारताचं स्थान नक्की कसं आहे तर आशियाच्या आशिया, आशिया खंड जो आहे त्या आशिया खंडाचा दक्षिणेकडचा जो भाग आहे तिथं असं भारताचं आपल्या स्थान आहे भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे तिथे हिंदी महासागर आहे इथं हिंदी महासागर आहे इथं अरबी समुद्र आहे आणि इथं बंगालचा उपसागर आहे तर आता ह्यांचा काय संबंध आहे इथला अभ्यास करत असताना तर ह्यांचा संबंध निश्चितच आहे युरोप आणि आशिया याच्यामध्ये पूर्वापार व्यापार चालत असायचा अगदी प्राचीन ग्रीक काळापासून युरोपाचा व्यापार हा आग्नेय आशिया दक्षिण आशियाशी चालायचा आग्नेय आशिया आणि दक्षिण आशियाशी व्यापार चालत असताना अग्ने आशिया आणि दक्षिण आशियाची व्यापार हा नक्की कोणत्या मार्गामध्ये चालायचा खु तो खुशकीच्या मार्गाने मग हा खुशकीचा मार्ग लक्षात घ्या लक्ष द्या इकडे खुशकीचा मार्ग मग खुशकीचा मार्ग म्हणजे नक्की कोणता मार्ग तर खुशकीचा मार्ग म्हणजे इराणचे आखात त्यानंतर कॉन्स्टँटिनोपल कॉन्स्टॅन्टिनोपलला आत्ता सध्या इस्तंबुल असं म्हणतात काय म्हणतात इस्तंबुल आत्ताचं नाव आहे पूर्वी कॉन्स्टँटिनोपल आहे आत्ताच्या नकाशामध्ये त्याचं इस्तंबुल हे नाव आहे इराणच्या आखात कॉन्स्टँटिनोपल आणि इटली अशा क्रमाने जो व्यापार चालायचा त्याला खुशकीचा मार्ग असं म्हणतात मग इकडून इकडून असं हे जे आहे इराण कॉन्स्टेन्टिनोपल इटली हे युरोपातील दक्षिण युरोपातील असणारे देश आहेत तर इकडून असा आग्नेय अशी अशी व्यापार चालायचा इकडून असा आणि हे कशामुळे बंद झालं तर चौदाशे त्रेपन्न किती साली चौदाशे त्रेपन्न साली ॲटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे जे शहर आहे इथं मध्यवर्ती होतं आणि ते सर्वात मोठं समृद्ध असं संपन्न प्रमुख व्यापाराचं केंद्र असणार असं शहर होतं आणि हे ॲटोमन तुर्कांनी किंवा तुर्कांनी असंही नुसता उल्लेख आहे तर तुर्कांनी ते शहर चौदाशे त्रेपन्नमध्ये जिंकून घेतलं आणि हे कॉन्स्टंटिनोपल म्हणजे असं जे इराणचे आखात कॉन्स्टंटिनोपल आणि इटली इथं इराणचे आखात इथं कॉन्स्टंटिनोपल आणि इटली आणि मग इकडं आग्ने अशी अशी व्यापार चालायचा तर अशा पद्धतीने हा जो व्यापाराचा मार्ग होता तो बंद पडला का तर हे त्यांनी हे शहर जिंकलं आणि हा व्यापाराचाच मार्ग बंद केला मा हा व्यापाराचा मार्ग बंद केल्यामुळे मग आता नवीन व्यापारी मार्ग शोधणं गरजेचं आहे मग नवीन व्यापारी मार्ग शोधण्यासाठी काय केलं तर नवीन व्यापारी मार्ग शोधण्यासाठी आपण इकडून इकडे जाऊ जाण्यापेक्षा आपण जर समुद्र मार्गेच अनेक व्यापारी मार्गांचा शोध घेतला तर असं अनेक युरोपियनांना वाटलं आणि त्यातूनच नव्या व्यापारी मार्गांचा शोध लागला होता यातूनच विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन गोष्टी परफेक्ट लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे खुशकीचा मार्ग म्हणजे काय अनेक वेळेला परीक्षेला विचारलेलं आहे तर खुशकीचा मार्ग म्हणजे इराणचे आखात कॉन्स्टँटिनोपल आणि इटली त्यानंतर तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर कधी जिंकून घेतलं तर चौदाशे त्रेपन्नला तुर्कांनी ते जिंकून घेतलेलं होतं कॉन्स्टँटिनोपलचं सध्याचं नाव काय आहे इस्तंबूल है है हे नाव आहे सध्याचं हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आता पाहूया आपण नव्या व्यापारी मार्गांचा शोध तर नव्या व्यापारी मार्गांच्या शोधामध्ये पहिल्यांदा होता हा बार्सोलोमो डायस ह्याने काय केलं तर चौदाशे अठ्ठ्याऐंशी चौदाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये त्याने आ, नव्या व्यापारी मार्गाचा शोध घेण्यासाठी तो युरोपातून निघाला हा पोर्तुगीज प्रवासी होता कुठला प्रवासी कुठल्या देशाचा होता पोर्तुगालचा पोर्तुगीज प्रवासी होता खलाशी होता मग हा युरोपातून निघाला आणि इकडून असा तो इकडे आफ्रिकेच्या टोकाला आला दक्षिण टोकाला ही आफ्रिकेची उत्तर बाजू ही आफ्रिकेची दक्षिण बाजू तर ह्या दक्षिण टोकाला आला तो आणि दक्षिण टोकाला आल्यानंतर त्याला पुढे मार्ग सुचत नव्हता आणि त्याचा जो प्रवास होता तो इथंच थांबलेला होता फक्त त्याला एकच अशी आशा होती की आपण विशिष्ट मार्ग आणि विशिष्ट भूसीमा कुठली तरी शोधली आहे आणि त्याने हे जे दक्षिण आफ्रिकेच्या टोकापर्यंत आला त्यालाच आशेचे भूशीर असं म्हणतात काय म्हणतात आशेचे भूशीर आता हे जर कळत नसेल तर आपल्याला हे एक माहिती आहे बघा केप ऑफ गुड होप काय म्हणतात त्याला केप ऑफ गुड गुड होप हे आपण ऐकले की नाही वास्को द गामा केप ऑफ गुड गुड होप मार्गे वगैरे वगेर वगैरे तर तसं हे केप ऑफ गुड होप हे शोधायचं काम कोणी केलं होतं तर बार्सेलोमो डायस आणि ह्याने ह्या दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला नाव काय दिलेलं होतं आशेचे भूशीर आणि तो किती साली निघाला होता सागरी प्रवासास मार्ग शोधण्यास चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दुसरा आहे ख्रिस्तोपर कोलंबस ख्रिस्तोपर कोलंबस हा चौदाशे चौदाशे ब्याण्णव मध्ये सागरी सप्रेस निघाला की इकडं आशियाशी व्यापार करायला आपल्याला नवीन मार्ग शोधावा शोधायला पाहिजे यासाठी तो निघाला मग ख्रिस्तोपर कोलंबस कसा गेला तर ख्रिस्तोपर कोलंबस इकडे न येता तो इकडे गेला भारताच्या शोधात तो इकडे गेला आणि इकडं उत्तर अमेरिकेमध्ये गेला हम्म आता त्याला आपण उत्तर अमेरिका म्हणतोय त्यावेळेला ख्रिस्तोपर कोलंबसला हे माहिती नव्हतं की ती उत्तर अमेरिका आहे म्हणून चौदाशे ब्याण्णव मध्ये तो, तो इकडे गेला या भूप्रदेशामध्ये गेला आणि त्याला हे वाटलं की हा भारत आहे पण नंतर लक्षात आलं की तो भारत नाही मग अर्थात इथं पहिल्यांदा आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो की अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला तर अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला क्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाचा शोध आता हे क्रिस्तोफर कोलंबस नक्की कोणत्या देशाचा होता तर इथं बघा इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की इटली आणि स्पेन असं दोन देशांची नावं दिली जातात अनेक वेळेला मग त्याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांचा घोटाळा होतो की नक्की तो इटलीचा होता का स्पेनचा होता तर लक्षात घ्या क्रिस्तोफर कोलंबसचं जन्मस्थान हे इटली आहे त्यामुळे अनेक पुस्तकांमध्ये इटलीचा तो प्रवासी असं बोलतात तर स्पेन स्पेनचे जे राजे होते त्यांचा राजाश्रय घेऊन त्याने अनेक सागरी सफरी केल्या होत्या अनेक वेळेला त्यांनी अटलांटिक महासागर पार करून तो इकडच्या खंडांमध्ये गेलेला होता म्हणजे चार ते पाच वेळा त्यांनी त्या सागरी सफरी स्पेनच्या राजांच्या मदतीने केलेल्या होत्या आणि म्हणून त्याला स्पेनचा प्रवासी असं म्हणतात त्यामुळं बहुतांश वेळेला परीक्षेला ऑप्शन इटली हा असतं काही वेळेला स्पेन असलं तरी सुद्धा ते बरोबर का आहे कारण त्याने राजाश्रय घेतला होता स्पेनच्या राजांचा आणि म्हणूनच त्यांना त्याला स्पेनचा प्रवासी असंही काही वेळेला म्हटलेलं आहे आणि त्याचं जन्मस्थान काय आहे इटली आहे तर क्रिस्टोफर कोलंबस विषयी काय लक्षात ठेवायचं की चौदाशे ब्याण्णव मध्ये तो सागरी सफरीस निघालेला होता भारत समजून तो कुठे गेलेला होता अमेरिका या भूप्रदेशामध्ये गेलेला होता आणि त्याने अमेरिका खंडाचा शोध लावलेला होता पुढचा प्रवासी आहे तो वास्को द गामा वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आला होता आणि हा पोर्तुगीज प्रवासी आहे पोर्तुगीज हा पोर्तुगीज खलाशी आहे ह्या पोर्तुगीज खलाशाने काय केलं हा भारतामध्ये कशा कसा आला तर हा युरोपातून इकडून असं निघाला ह्या टोकाचा शोध कुणी लावला होता मग मी सांगितलं की बार्शेलोने लोमो डायस याने लावलेला होता या दक्षिण आफ्रिकेचा टोकाला तर हा जो वास्कोद गामा आहे तो इकडून युरोपातून असं दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून अशा पद्धतीने इकडे इथे आला आणि इथे सॉरी इथं आला आणि इथं भारताचं केरळ हे राज्य आहे या केरळ राज्याच्या कालिकत बंदरामध्ये आला आणि त्यावेळेला कालिकत बंदरामध्ये राजा झामोरीन हा राज्य करत होता त्या झामोरीन राज्याने या युरोपीय प्रवासाचं तिथं स्वागत केलेलं होतं तर लक्षात घ्या वास्को हा युरोपातून आफ्रिकेच्या अनेक पुस्तकांमध्ये केप ऑफ गुड होप असं दिलेलं आहे केप ऑफ गुड होप ला वळसा घालून तर आफ्रिकेचं दक्षिण जे टोक आहे त्यालाच केप ऑफ गुड होप असं म्हणतात केप ऑफ गुड होप किंवा आशेच भूशीर हे भारतामध्ये नाही ते दक्षिण आफ्रिकेचं दक्षिण टोक आहे हे लक्षात घ्या तर इथून तो असा गेला आणि भारताच्या कोणत्या राज्यामध्ये गेलेला होता केरळमध्ये गेलेला होता आणि केरळमध्ये कालिकत बंदरामध्ये त्यानं पहिलं स्वतःचं जहाज तिथं लावलेलं ला होतं आणि तिथं पहिल्यांदा म्हणजे थोडक्यात भारतीय भूमीवर पहिलं पाऊल ठेवणारा युरोपीय प्रवासी कोण तर वास्को गामा हम्म किंवा भारतीय भूमीवर प्रथम येणारा युरोपीय प्रवासी कोण होता तर वास्को द गामा होता भारतीय भूमीवर प्रथम येणारा प्रथम येणारा किंवा प्रथम पाऊल ठेवणारा युरोपीय प्रवासी याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की अनेक वेळा पोलीस एक्झामला पण वास्को द गामा किती साली भारतामध्ये आला चौदाशे अठ्ठ्याण्णव ला तो कोणत्या देशाचा खलाशी होता पोर्तुगीज त्यानंतर भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला परकीय कोण असे अनेक प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारतात त्यानंतरचा आहे अमेरिगो वेसपुसी हा अमेरिगो वेसपुसी याचा कालखंडामध्ये पण पंधराशे दोन ते पंधराशे पाच असं कालखंड आहे याचा सागरी प्रवासाचा तर अमेरिगो वेसपुसी हा आ, इकडून इकडून निघाला अर्थात हा इटलीचा इटलीचा खलाशी आहे हा इटलीचा खलाशी ज्या पद्धतीने कोलंबस गेला त्याच्याच मार्गावर तू कुठे आला इथं या खंडावर आला आणि त्याने त्याला अमेरिका असं नाव दिलं म्हणजे कोलंबसने अमेरिका या खंडास कोलं अमेरिका हे नाव दिलेलं नव्हतं कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला मात्र अमेरिका या खंडास अमेरिका हे नाव देण्याचं काम अमेरिगो अमेरिको याने केले अमेरिगो वेस्पुसी वेसपुसियाने अमेरिकेजला अमेरिका हे नाव दिलं कारण त्याचं पहिलं नाव होतं अमेरिगो स्वतःच्या नावावरून त्यानं त्या खंडास अमेरिका हे नाव ठेवलं आणि या खंडाचा आपण शोध लावला असं सांगितलं सांगितल्याशिवाय अमेरिकाच म्हणजेच सर्व नवीन व्यापाराचं केंद्र असू शकतं आणि नवीन आशेचं ठिकाण असू शकतं असं त्याने सगळीकडे सांगितलं म्हणजेच काय की अमेरिका हे नाव दिले हे ने ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं अमेरिका नाव दिले अमेरिका खंडस त्यानंतर हा आहे अँड मॅगलन अँड मॅगलन याचा खालखंड पंधराशे एकोणीस हा आहे हम्म अँड मॅगलन याचा कालखंड पंधराशे एकोणीस आहे हा, हा। पोर्तुगीज खलाशी आहे हम्म व फर्डिन्ड मॅगलनने नक्की काय केलं की ह्याने ड्रेला म्हटलं की हे सगळे इकडून इकडे इकडे इथंच शोध लावतायत तर मी काय करतो सगळे पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो आणि म्हणूनच त्याने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा निश्चय केला आणि त्यानुसार तो पृथ्वी प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा निश्चय केला आणि त्यानुसार तो प्रवासास निघाला आणि मग त्याने प्रवास सुरू केला मात्र आ, त्याचा प्रवास अर्धवट राहिला आणि त्याच्या सहकार्यांनी पुढे जाऊन पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली मात्र पृथ्वी प्रदक्षिणेचा करता किंवा पृथ्वी प्रदक्षिणेस पृथ्वी प्रदक्षिणा ही संकल्पना मांडणारा पहिला व्यक्ती म्हणून फर्डिन मॅगलन याचं नाव घेतलं जातं तर लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये आत्तापर्यंत अनेक प्रश्न एवढू एवढ्या छोट्या टॉपिकवर येऊन गेलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे इथं हे जे मी असं लिहिलेलं आहे ही एक तुम्हाला शॉर्ट नोट्स काढण्याची पद्धतच दाखवली आहे जसं बार्सोलोनो डायस हा पोर्तुगीज आहे ख्रिस्तोपर कोलंबस इटली किंवा स्पेनचं काय आहे ह्याचं पण मी तुम्हाला सांगितलं आहे वास्को हा पोर्तुगीज आहे अमेरिको वेसपुसी हा इटलीचा आहे तर फर्डिनंड मॅगलन हा पोर्तुगीज आहे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने जर एम पी सी लेवलला याच्यावर असणारे प्रश्न कशा पद्धतीने असू शकतात जसं यांचे इथं मी एका चौकोनामध्ये कालखंड लिहिलेले दिसत आहेत तुम्हाला तर इथं कालखंड बघा इथं चौदाशे अठ्ठ्याऐंशी चौदाशे ब्याण्णव चौदाशे अठ्ठ्याण्णव पंधराशे दोन ते पाच त्यानंतर पंधराशे एकोणीस म्हणजे आपल्याला लक्षात येतं ना कालक्रमानुसार आपल्याला सागरी प्र सागरी सफरींचा कालक्रमानुसार रचना करा असं सांगितलेलं असेल तर आपल्याला पहिल्यांदा बार्सोलोना डायसच लक्षात आला पाहिजे आणि शेवटी आपल्याला फर्डेन मॅगलन लक्षात आलं पाहिजे आलं लक्षात म्हणजे आपण बार्सेलोनी डायस त्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबस त्यानंतर वास्को द गामा त्यानंतर अमेरिगो वेसपुसी आणि त्यानंतर फॉर्डिन मॅगलन हा लक्षात आला पाहिजे शिवाय ह्याच्यामध्ये जर वेगळा पर्याय कोणता असा प्रश्न आला तर सुद्धा विद्यार्थी विचार करत बसतात जसं बघा समजा बार्सलोनी डायस दिलेलं आहे वास्को द गामा दिले त्यानंतर फर्डिन मॅगलन दिले आणि अमेरिगो वेसपुसी दिले म्हणजे हे एक दिलेलं आहे हे एक दिले हा एक दिले प्रवासी त्यानंतर हा एक दिलेला आहे प्रवासी त्यानंतर हा एक दिलेला आहे आणि अमेरिके भुसभुशी दिलं तर ह्याच्यामध्ये वेगळा पर्याय काय असं जर विचारलेलं असेल तर आपण विचार करू असतो अरे हे तर सगळे सागरी सफरी करणारे खलाशी आहेत ह्याच्यामध्ये वेगळा पर्याय काय असू शकतो तर निश्चितच वेगळा पर्याय आहे लक्षात घ्या मित्रांनो बार्सलोम्युडायस हा पोर्तुगीज होता वास्को द गामा पोर्तुगीज खलाशी आहे फॉर्डेन मॅगलन पोर्तुगीज खलाशी आहे आणि अमेरिगो वेसबुल्सी हा इटलीचा खलाशी आहे लक्षात घ्या ह्या पाचपैकी ख्रिस्तोफर कोलं कोलंबस आणि अमेरिगो हे इटलीचे आहेत तर बासुलोनो डायस ख्रिस्तो वास्कोदगामा आणि फॉर्डेन मॅगलन हे पोर्तुगीज प्रवासी आहेत आता मला तुम्ही सांगा की आपल्या देशामध्ये येणारे पहिले परकीय कोण असं जर विचारलं तर त्याचं तुम्ही नाव काय द्या देशामध्ये दे पहिले येणारे पहिले परकीय कोण होते इंग्रज होते का अजिबात नव्हते पहिले येणारे परकीय होते कोण पोर्तुगीज होते का तर वास्कोद गामाने पहिल्यांदा भारतीय भूमीवर पाय ठेवला पहिल्यांदा त्याने भारताच्या भूमीचं सर्वेक्षण केलं तब्बल तीन वेळा तो आला आणि त्यानंतर त्यांचा अलबुकर खा सेनापती आपल्याकडे येऊन त्यांचा जो सॉरी वॉईस रॉय होता तो आपल्याकडे येऊन त्याने मग व्यापाराविषयी असेल त्या बोले त्याच बोलीचाली सर्व तिथल्या राजांशी केल्या त्यामुळं लक्षात घ्या युरोपीय ज्या वेळेला प्रवासी आले त्यावेळेला भारतामध्ये मुघलांची सत्ता होती आणि त्यावेळेला पहिल्यांदा जे युरोपीय आपल्या भारतामध्ये आले ते होते पोर्तुगीज आणि पहिला युरोपीय प्रवासी भारतीयामध्ये येणारा कोण होता किंवा भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपीय प्रवासी कोण होता तर वास्को द गामा यांची वैशिष्ट्य लक्षात घ्या पुलीस परीक्षेला त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत रेल्वेच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत या सर्व परीक्षांना आशेचे भूशीर असे आशे कोणत्या खंडाच्या भूभागात संबोधले जाते प्रश्न येऊन गेलेला आहे शिवाय वास्को द गामा किती साली भारतामध्ये आला प्रश्न येऊन गेलेला आहे भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला प्रवासी कोण हे वास्को द गामा हे येऊन गेले वास्को द गामा कोणत्या देशाचा खलाशी होता प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय तर तो पोर्तुगीज होता अमेरिका खंडास अमेरिका हे नाव कोणी दिले तर अमेरिको हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय ख्रिस्तोबर कोलंबस याने कोणत्या खंडाचा शोध लावला हा प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊन गेलाय आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा पहिला मान कोणाला दिला जातो हा पण प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय तर त्याचं आन्सर काय असणार आहे फॉर्डिन मॅगलन विद्यार्थी मित्रांनो या सर्व विवे विवेचनावरून विवे आणि आपल्या झालेल्या चर्चेवरून तुम्हाला नव्या व्यापारी मार्गांचा शोध कसा लागला हे जे आहेत सर्व प्रवासी ते कुठून कुठे गेले हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असावं समजलं असावं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या सर्व मी जे काही आतापर्यंत सांगितलं आहे त्या सर्वाचा व्यवस्थित स्टडी करा यावरच आधारित आपली प्रश्नपत्रिका मग ती पोलीस परीक्षा असेल त्यानंतर पोस्ट असेल पोस्ट भरती असेल रेल्वे भरती असेल आरोग्य विभागाची भरती असेल यामध्ये जे इतिहासाचे प्रश्न पडले जातात त्यांच्या लेवलनुसार एक प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली जाणार आहे शिवाय एम पी सीला ज्या पद्धतीचे प्रश्न असतात त्या त्या पद्धतीचे आधारित प्रश्न आपले टेलिग्राम चॅनलला टाकले जाणार आहेत तर तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल निश्चित जॉईन कर...